पनवेल पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका इसमाने 5,75,000 रुपये चोरी गेल्याची तक्रार केली असता तपासणी दरम्यान फिर्यादी चोर असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आणि त्याला तात्काळ अटक करण्यात आली. पनवेल पोलीस ठाण्या हद्दीत कर्नाळा अभयारण्य येथे एका इसमाने त्याला दोन व्यक्तीने अडवून चाकूच्या धारेवर त्याच्याकडून 5,75,000 रुपयांची रक्कम लुटल्याची तक्रार दाखल केली होती. परिमंडळ 2 उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित तपास सुरू करण्यात आला. तपासणी अंतर्गत पोलिसांना फिर्यादीवर संशय आल्याने त्यांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याला तोंड फुटले आणि त्याने हा लुटीचा बनाव आपणच रचला असल्याचे कबूल केले. फिर्यादी हा कळंबोलीतील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत कार्यरत असून त्याने यापूर्वी अनेकदा मोठी रक्कम माणगाव येथे पोहोचवण्याचे काम केल्याने त्याने मालकाचा विश्वास जिंकला होता आणि म्हणून यावेळी त्याने असा बनाव रचून ही रक्कम लंपास करायचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचाच बनाव त्याला महाग पडल्याने आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे. फिर्यादीच्या अनुसार आपण फिर्याद दाखल करून घेतली आणि ACP सोनवणे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दौंडकर साहेब, पोलीस निरीक्षक गुणे केडकर साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांनी याच्यामध्ये तपास केला. तपासामध्ये सुरुवातीला आपल्याला अननोन ॲक्युज होते शोधणं अवघड होतं, तर त्याच्यामध्ये अननोन ॲक्युजर्स त्याच्यामध्ये शोधायचं काम चालू होतं. परंतु तपासाच्या दरम्यान असं निष्पन्न झालं की टेक्निकली आणि त्यांना माहिती जी प्राप्त झाली किंवा जे फिर्यादी आहे त्यांना चौकशी करून त्यांना माहिती अशी प्राप्त झाली की जी फिर्याद ज्यांनी दिलेली आहे त्या फिर्यादीनेच या अशा प्रकारचा बनाव केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्याकडे जी रक्कम होती ती त्याला स्वतःला लुबाडायची होती जी दुसऱ्याकडून घेतली होती अवधेश कुमार म्हणून जे ॲक्च्युली ज्यांची रक्कम होती आणि ती एका ठिकाणी पेट्रोल पंपवरती माणगावच्या ठिकाणी द्यायची होती आणि ही रक्कम कॅरी करायचं हा फिर्यादी उर्फ आरोपी हा तो काम करत होता आणि त्याच्या त्यानं असं सुरुवातीला प्लॅन केला की आपण हे बनाव करून ही रक्कम आपण स्वतःच लुबाडायची असा त्याचा प्लॅन होता. परंतु अतिशय सुंदर तपास पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या टीमनं केला आणि याच्यामध्ये जो फिर्यादी होता ॲक्च्युली यानेच हा अवधेश कुमार म्हणून जे ग्रस्त आहेत हे कळंबोलीवरून त्यांचं जे काय ट्रान्सपोर्टेशन आहे त्या ट्रान्सपोर्टेशनच्या अनुषंगानं जे माणगाव येथे पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी त्यांचे पैसे रेग्युलरली जमा होतात आणि हे जमा करायचं याच्या अगोदरही 2-3 वेळा याच आरोपीने हे काम केलं होतं आणि तो विश्वास संपादन करून त्याने अशा प्रकारे जी काही रक्कम त्यांना दिली होती ही लुबाडायची होती आणि त्याचा प्रकारचा बनाव त्याने एक असा रॉबरीचा करून त्याच्यामध्ये ती रक्कम लंपास केली होती. परंतु हा तपासामध्ये निष्पन्न झाल्यानंतर सदर आपण आरोपीला जो फिर्यादी आहे त्यालाच आरोपी करून आता त्याच्यामध्ये सेक्शन्स आपण 392-34 आहे आणि आपण नंतर त्यामध्ये हा वाढवतो ना 408 वाढवतो आहे. तर अतिशय उत्कृष्ट असा तपास पनवेल तालुका पोलीस स्टेशननं केलेला आहे. तर अशा प्रकारे मोठी रक्कम असल्यामुळं आणि आरोपी अज्ञात असल्यामुळं सुरुवातीला आपल्याला काही लीड नव्हतं, परंतु याच्यामध्ये तपास चांगल्या पद्धतीनं करून आपण आरोपीला अरेस्ट करूया.